नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। कल्याण रस्त्यावरील ड्रीम सिटी या रहिवाशी वसाहतीचे पाण्याचे कनेक्शन अधिकृतपणे आणि महापालिकेचे शुल्क भरून जोडले असतानाही काही नगरसेवकांनी स्टंटबाजी करत हे कनेक्शन कसे तोडले असा सवाल उपस्थित करतानाच 400 कुटुंबाची वसाहत असणाऱ्या प्रोजेक्टला 2 वर्षांपूर्वीच महापालिकेने रीतसर पाण्याची जोडणी दिली आहे। असे असताना शिवसेनेचे हे नगरसेवक 400 कुटुंबाच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करतानाच या नगरसेवकांवर महापालिकेने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ड्रीम सिटी रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे। दरम्यान 400 कुटुंबाची वसाहत असणाऱ्या ड्रीम सिटीला महापालिकेने 2 वर्षांपूर्वी रीतसर पैसे भरून पाण्याचे कनेक्शन दिले। केडगावमधील शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ड्रीम सिटीचे नळ कनेक्शन अनधिकृतपणे तोडले आहेत। त्या नगरसेवकांना ड्रीम सिटीचे पाणी तोडण्याचा अधिकार दिला कोणी? केडगावमधील शिवसेनेचे नगरसेवक आमच्या वसाहतीचे पाणी तोडण्यासाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते। महापालिकेने त्यांना आमचे कनेक्शन अधिकृत असल्याचं सांगून देखील त्यांनी ते तोडले असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला। त्याचबरोबर शिवसेना नगरसेवकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी जरूर करावं, मात्र आमच्या जीवाशी त्यांनी खेळू नये, त्यांना आमच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार दिला कोणी असा सवाल उपस्थित करतानाच या नगरसेवकांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली आहे असा सवालही या रहिवाशांनी आयुक्तांना भेटून उपस्थित केला। सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता आहे, वसाहतीला 2 दिवसांपासून पाण्याची कोणतीही सोय नाही, त्यामुळे वसाहतीमधील कोणालाही पाणी मिळालं नाही, यातच कोणाचं काही बरे वाईट झालं अथवा जीवितहानी झालं तर त्यास जबाबदार या नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी या रहिवाशांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान पाणी प्रश्नी ड्रीम सिटीमधील रहिवाशी आक्रमक झाले असून या प्रश्नांवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही सर्व महावीर होम्स ड्रीम सिटी या ड्रीम सिटीतील रहिवाशी असून हा प्रोजेक्ट अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत असून गेले 2 वर्षापूर्वीच अहमदनगर महानगरपालिकेने यांना पाण्याचं कनेक्शन या ठिकाणी अधिकृतरित्या दिलेलं होतं, परंतु शनिवार दिनांक 7 मे रोजी काही अज्ञात व्यक्तीनं हे कनेक्शन या ठिकाणी तोडलं आणि त्यामुळे आम्हाला पाणी पूर्णपणे बंद झालेलं आहे। मोठी अडचण या ठिकाणी पाण्याची झालेली आहे। आज या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी ड्रीम सिटीतील जवळजवळ 150 ते 200 सभासद या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा आम्हाला ह्या पाण्याची अडचण राहू नये यासाठी आयुक्त तसेच इतर अधिकारी वर्गाला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। ज्या व्यक्तीनं हे कनेक्शन तोडलेलं असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी ड्रीम सिटीच्या वतीनं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो, तसेच आयुक्त साहेबांनाही या ठिकाणी तशी विनंती आम्ही केलेली आहे। जर आज कनेक्शन जोडलं नाही तर पुढील काळामध्ये रास्ता रोको किंवा अहमदनगर महानगरपालिकेसमोर आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व ड्रीम सिटीतील सदस्य उपस्थित राहतील आणि हे आंदोलन आक्रमक रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी। सर्वजण अहमदनगरमध्ये नव्यानेच वसाहत महावीर होम्स ड्रीम सिटी या नावाने आमची वसाहत ओळखली जाते। आम्ही सर्व त्या ठिकाणी सर्व राहतो आणि 7 मे रोजी आमचं जे अधिकृत पाण्याचं कनेक्शन आम्ही घेतलं होतं ते त्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी येऊन त्या ठिकाणी ते पूर्णपणे तोडण्यात आलं, त्यामुळे आमचा पूर्णपणे पाणी पुरवठा बंद झालेला आहे। आम्ही सर्व महिला पाण्याच्या खूप मोठ्या समस्येला त्या ठिकाणी आज तोंड देत आहोत। गेल्या 2 दिवसापासून अजिबात देखील पाणी आम्हाला आलेलं नाही। आम्ही त्या संबंधित सर्व प्रकारचं निवेदन आज महानगरपालिका आयुक्त यांना या ठिकाणी दिलं। जर त्या अज्ञात व्यक्तींवर जर कोणत्याच प्रकारचा गुन्हा किंवा इतर कोणतीही कारवाई जर त्यांच्यावर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी नगर कल्याण रोडवर त्या ठिकाणी मोठ्या प्रकारच्या आंदोलनाचा इशारा या ठिकाणी आज देत आहोत। तूर्तास इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।